सध्या राज्यभर स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपाचा विषय गाजतोय. या संपामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होतीये. या आंदोलनाचा एक भाग म्हणून तसंच या संपाला पाठिंबा देण्यासाठी आज परभणी शहरातील पूर्णा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलंय. संपूर्ण राज्यातील 55,000 रास्त भाव धान्य दुकानदाराचे 50,000 हॅकर्स किरकोळ केरोसिन परवाना धारकांचं तालुका शहर जिल्हा संघटनेचे नेतृत्व करणारी रकमेत फेडरेशन असून रितसर नोंदणीकृत आहे. आणि राज्यात परवाना धारकांचे दैनंदिन वितरण विषय परवाना धारकांच्या इतर संबंधित येणाऱ्या अनेक अडचणींचे निवारण करण्यात येत आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार संपावर गेले. तमिळनाडू सरकारने जे दुकानदाराला मानधन दिलं ते आम्हाला मिळालंच पाहिजे. दुकानदार संघटनेचा त्याचबरोबर आज झालेल्या एक दिवसीय आंदोलनात विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. त्या योजने महामंडळ समाविष्ट करून घ्यावं. तसेच शहरी भागाला 50,000 रुपये आणि ग्रामीण भागाला 40,000 रुपये आम्हाला मानधन द्यावं या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामध्ये आम्हाला दारपोत धान्य द्यावं. त्यांचा खर्च गव्हर्नमेंटने तुलाई उतराई जे असेल ते गव्हर्नमेंटने द्यावी या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. मी 1 तारखेपासून इथं संपावर आहेत. आज आम्ही धरणे इथं आंदोलन करत आहोत. आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला शासनाने दारपोच पोचतो धान्य द्यावं, सगळं काही द्यावं. आणि आम्हाला केरोसिनची मागणी पण अशी आहे, आम्हाला केरोसिन जसं कमिशन देतात तसं. प्रतिनिधी नईम सय्यद, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, परभणी.